मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात येणाऱ्या उरण पनवेल कर्जत विधानसभा संघातील कार्यकर्त्यांशी बूथ कमिटीच्या अनुषंगाने खासदार प्रकाश जावडेकर संवाद साधत आहे. त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रकाश जावडेकर यांनी भाजपमध्ये बूथ कमिटीला महत्व असल्याचे सांगत भारतीय जनता पक्ष मेहनत करून जिंकणारा आणि 24 तास काम करणारा पक्ष आहे. भाजप जनतेच्या ताकदीवर लढतोय. सर्वांचा विश्वास संपादन केलेला हा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकास कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग निर्माण झाला आहे असे देखील त्यांनी म्हटले. मी बूथच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय आणि बूथमध्ये त्याची काय स्थिती आहे ती पाहून काय करायचं आहे असा नकाशा तयार करतो. यासाठी मूळ आहे मला एक जाणवलं, महाराष्ट्राच्या आघाडी सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. काणे सरकार काहीच करत नाही. दुसरा पावसाळा आला तरी पहिल्या पुराचे पैसे मिळत नाहीत. यांचं एकच कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, लूट लूट लुटायचं. जितकं हाणता येईल तेवढं हाणायचं. करप्शनची सगळी रेकॉर्ड देशातली या आघाडी सरकारने मोडून काढली. आणि दुसरं त्यांचा कॉमन प्रोग्राम आहे की स्वतःच्या केसेसमधून केसेसमध्ये वाचवणं हा कार्यक्रम आहे. आणि हे अनैतिक सरकार आहे. मी आत्ता मावळ लोकसभेत फिरतो आहे. बारणे इथे खासदार आहेत. कुणाचं पोस्टर लावून निवडून आले? मोदींचं. आदित्य ठाकरे आणि सगळे शिवसेनेचे आमदार आले निवडून, ते कुणाचं पोस्टर लावून आले? आमच्याबरोबर युती केली, मोदींचं पोस्टर लावून निवडून आले आणि आता मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे आणि गद्दारीला महाराष्ट्राची जनता कधी क्षमा करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जनतेच्या बाजूने ठामपणाने उभी आहे आणि अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा जोरात चालू आहे. या आघाडीमध्ये मोठी बिघाडी निर्माण झाली हे तर आपण राज्यसभा निवडणुकीत पाहिलंच. पण मी आज काही राज्यसभा विधान परिषदा निवडणुका याविषयी भाष्य करायला आलो नाही. राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर कधी गेलं नव्हतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सुशासन द्यायचं. हा आमचा प्रण आहे, हा आमचा निश्चय आहे आणि आम्ही ते करून दाखवणार लोकांना. पीपल डिझर्व मच बेटर. महाराष्ट्र पीपल डिझर्व मच बेटर व्हॉट दे आर एक्सपिरियन्सिंग नाव.